हेलो। हेलो परितोष। हेलो, आवाज है तो ना। हेलो। हो सर या तो ओके। अरे तुझा तो प्रॉब्लेम मी बघितलाच नाही। हा बघतो, आज बघतो, काय रे लक्षातच नाही माझ्या। जनरली आपण काय करणार होतं, लेक्चर 3 मध्ये आपण काय करणार होतं, स्लोप बद्दल बघणार आहोत। लक्षात आहे, स्लोप बद्दल आपण बघणार आहोत। स्लोपला आपण मराठीत रेषेचा चढ म्हणतो। आता जनरली मी इथे एक लाईन काढलेली आहे बघा, म्हणजे कुठली आपण त्याला यल लाईन म्हणूया। ओके, आणि त्याच्यावर मी काही पॉईंट दिलेले आहे, म्हणजे डी पॉईंट, सी, ए, बी। आपण काय करणार आहोत तर डी, जी, सी, डी हा जो आपला म्हणजे 2 पॉईंट आहेत आपले बघा, सी आणि डी आहे। त्याच्यामधले आपण वाय कोऑर्डिनेट जर आपण बघितले तर एकाचा वाय कोऑर्डिनेट 5 आहे आणि दुसऱ्याचा वाय कोऑर्डिनेट 3 आहे। मी काय करतो, y2 - y1 करतो, डिवाइडेड बाय x2 - x1 करतो। त्याचा कोऑर्डिनेट 4 आहे - 3 आहे। इथे जे आपल्याला आन्सर मिळतं ते काय मिळतं, 2/1 मिळतं, म्हणजे सी डी। ओके, नंतर आपण काय बघूया तर बी सी मध्ये बघूया। बी सी मध्ये मी काय करतो, परत y2 - y1 करतो, म्हणजे 3 - 1 आणि 3 - 2 करतो। आपल्याला आन्सर काय मिळतं सांगा, 2/1 मिळतो। सेम मी समजा ए आणि बी मध्ये केलं तर ए बी चा कोऑर्डिनेट काय सांगा, 1 - -1 आहे, डिवाइडेड बाय समजा आपण काय केलं, 2 - 1 केलं, आपल्याला काय मिळतं, 2/1 घेतो। किंवा समजा आपण ए आणि डी पॉईंट घेतला तर काय येणार सांगा, आपलं 5 - -1 डिवाइडेड बाय 4 - 1, याचं आन्सर काय येतं, 6/3 येतं। इथे जर सगळीकडे तुम्ही बघितलं तर सगळ्यांचं आन्सर काय येते सांगा, 2 येते बघा, सगळीकडे काय येत आहे, 2 येत आहे। लक्षात आहे, म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, रेषेचा चढ म्हणतो, किंवा त्यालाच आपण स्लोप ऑफ लाईन म्हणतो, स्लोप ऑफ लाईन म्हणतो। लक्षात आहे, लाईन वरचे कुठलेही 2 पॉईंट घेतले आणि तुम्ही y2 - y1/x2 - x1 केलं तर जे आन्सर येतं त्याला आपण स्लोप म्हणत असतो, आणि ते जनरली स्मॉल यमने काय केलं तर दाखवलं जातं। ओके, समजलं एवढं। तर नेक्स्ट नेक्स्ट त्याच्यामध्ये मी काय केलंय बघा, तर आपण मी एक काय केलं, 3 लाईन ड्रॉ केलेल्या आहेत इथे, एम, एन आणि एल केलेले आहे। लक्षात आहे, तर याची आपण काय करूया, स्लोप काढूया। स्लोप काढण्यासाठी आपण एखादे एक परफेक्ट असे पॉईंट मिळतात का बघा इथे। ओके, इथे बहुतेक आपल्याला हा मेल पॉईंट 10, 4। ओके, आणि दुसरा पॉइंट आपल्याला इथे एकदम टच होणारे पाहिजे, तरच आपलं बरोबर येईल, ते समजा 5/2। ओके, ह्याचा आपण स्लोप काढूया बघा। आपण काय करणार सांगा, 4 - 2/10 - 5 इक्वल टू आपल्याला काय मिळतं सांगा, 2/5 मिळतं। ओके, नंतर याच्यावर आपण तसे 2 पॉइंट मिळतात का बघूया। समजा हा पॉइंट मिळेल आपल्याला 8/7 आणि हा एक पॉइंट मिळतो 3/3। ओके, ऍक्च्युली मधले घेतले तरी चालेल, पण आपल्याला माझा ग्राफ पेपर हे नसल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, परफेक्ट कुठे टच होतात ना तेच पॉइंट मी घेतलेले आहेत बघा, 7 - 3/8 - 3 8 - 3। ओके, 4/5। ओके, हे आपले स्लोप झाले। ह्याच्यातला कुठला स्लोप मोठा आहे, हा मोठा आहे का हा मोठा आहे, 4/5 मोठा आहे का 2/5 मोठा आहे? हॅलो हॅलो, 2/5 मोठा आहे का 4/5 मोठा आहे? आपण काय केलं बघा, 5 5 भाग पाडले, त्याच्यातले 2 भाग घेतले आणि 5 भाग काढले आणि त्याच्यातले 4 भाग घेतले, डेफिनेटली हा काय असणार आहे, मोठा असणार। मग याच्यावरून आपण कन्क्लुजन काय करू शकतो, तर एन चा स्लोप एम पेक्षा काय जास्त आहे। ओके, आणि दोन्ही काय येतात बघा, पॉझिटिव्ह येतात। आता तिसरी बी लाईन जी घेतलेली आहे त्याच्यावर सुद्धा आपण 2 पॉइंट बघूया। समजा हा आपला एक पॉइंट झाला, -1 - 2 इथे लिहितो, इथे समजा आपल्याला काय मिळणार सांगा, -2/6 हा पॉइंट एक झाला। दुसरा पॉइंट आपण समजा हा घेतला,
माइनस वन माइनस टू वगैरह, फाइव कॉमा माइनस वन है। हाँ दूसरा पॉइंट घेतला समजा फाय कॉमा मायनस वन, ओके। तर आता मी काय करतो बघा, वाय टू मायनस वाय वाय वन केलं तर आपल्याला काय मिळणार समजा, सिक्स मायनस मायनस वन डिवायडेड बाय मायनस टू मायनस फाय। त्याचा आन्सर काय येते बघा, सिक्स मायनस मायनस वन म्हणजे काय होणार आहे, सेवन येणार आहे, डिवायडेड बाय मायनस सेवन, त्याचा आन्सर काय येतो, वन येतो। याच्यावरून आपण एक कन्क्लुजन काय करू शकतो, समजा जर हा अँगल एक्स ऍक्सिस से असलेला अँगल जर काय असेल समजा अक्यूट असेल तर आन्सर येतं ते नेहमी पॉझिटिव्ह मध्ये येतं, म्हणजे लघुकोन असेल तर डेफिनेटली स्लोप येतो तो काय येतो समजा पॉझिटिव्ह येतो किंवा धन म्हणूया धन येतो, ओके। आणि जर समजा हा अँगल एक्स ऍक्सिस से केलेला अँगल जर काय नसेल अक्यूट नसेल ऑप्टूज असेल तर डेफिनेटली त्याचा जे स्लोप येतो ते काय असतो समजा नेगेटिव्ह मध्ये येतो। आणि दुसरं जर बघितलं तर जो अँगल जर छोटा असेल तर त्याचा स्लोप काय असतो सांगा, कमी म्हणजे कमी असतो बघा, टू अपॉन फाय आपल्याला पहिल्याचा काय आलेला सांगा, टू अपॉन फाय आलेला, आणि याचा काय आलेला आपल्याला फोर अपॉन फाय, कारण हा अँगल याच्यापेक्षा छोटा आहे, छोटा अँगल एक्स ऍक्सिस शी करत असेल तर त्याचा स्लोप काय असतो सांगा, कमी असतो, आणि मोठा छोट्या अँगल पेक्षा म्हणजे थोडासा मोठा असेल तर त्याचा स्लोप काय असतो सांगा, वेगळा म्हणजे जास्त असतो। आणि दुसरी आपण इथे काय बघितलं सांगा, तर एका लाईनचा कुठलेही पॉईंट आपण घेतलो एका लाईनवर तर त्याचे स्लोप काय होत नाही, बदलत नाही, सेमच स्लोप असतात, एका लाईनचा स्लोप असतो तो काय असला, कुठलेही दोन पॉईंट घेतले तरी काय राहतात, सेम राहतात, ओके। तर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत, हे तुम्हाला समजलं असेल म्हणजे काय, समजा अँगल जर एक्स ऍक्सिस सी कमी केलेला असेल तर स्लोप कमी असतो, अँगल जसा वाढत जातो तसा स्लोप काय होतो सांगा, वाढत जातो, आणि जर अँगल काय असेल समजा ऍक्युट असेल तर पॉझिटिव्ह असतो, आणि जर ऑप्टूस असेल तर तो स्लोप कशामध्ये येतो आपल्याला, नेगेटिव्ह मध्ये येतो, ओके। तर नेक्स्ट आपण बघतोय, इथे समजा मी आणि काय करतो समजा, समजा आपण आपला हा एक्स ऍक्सिस झाला हा वाय ऍक्सिस झाला, हा वाय ऍक्सिस झाला, हा एक्स ऍक्सिस झाला, आणि समजा एखादी लाईन आपण काय केली समजा एक्स ऍक्सिसला काय काढली समजा पॅरलर काढली, ही आपली एक्स ऍक्सिसला लाईन काय समजा पॅरलर आहे तर त्याचा स्लोप काय असणार आहे तर ते आपण बघूया। समजा याच्यावर मी दोन पॉईंट घेतो, एक दोन तीन चार, वन टू थ्री, ओके। तर याच्यावर मी दोन पॉईंट घेतले, समजा हा एक पॉईंट घेतला आणि हा एक पॉईंट, हा समजा ए झाला, ए चे कोऑर्डिनेट आपल्याला मिळत आहेत 3,3 आणि याचे मिळत आहेत आपल्याला सॉरी बरोबर आहे 7,3, ओके। याचे कॉर्डिनेट आपल्याला 7,3 होता। आपण स्लोप कसं काढतो बघा, वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन स्लोप काढतो, वाय टू मायनस वाय वन केला तर 3 - 3 इक्वल टू 0 डिवायडेड बाय 7 - 3 इक्वल टू 4, म्हणजे आपल्याला काय मिळतं समजा 0/4 मिळतं, ओके। आणि 0/4 म्हणजे काय सांगणार समजा, हे काय त्याचा आन्सर काय नाही सांगा, 0 असणार, ओके। म्हणजे आपण काय करतो जेव्हा एखादी काय करतो समजा एक्स 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 ऍक्सिसला जेव्हा एखादी लाईन पॅरलर असतो तेव्हा त्याचा स्लोप कायम काय असतो समजा 0 असतो। सेम समजा एखादी लाईन काय असेल समजा वाय ऍक्सिसला पॅरलर असेल, समजा इथे मी एक लाईन काढली आणि वाय ऍक्सिसला पॅरलर आहे, त्याच्यावरचे दोन पॉईंट घेतो मी, समजा हा पॉईंट घेतला लेवन, इथे समजा हा एक पॉईंट घेतला तर 11, 1,11 आणि दुसरा असणार तो समजा आपण ओ फाय, इथे एक पॉईंट घेतला 1,5 घेतला, तर आपलं काय असणार सांगा वाय टू मायनस वाय वन, वाय टू मायनस वाय वन अपॉन एच टू मायनस एक्स, वाय टू मायनस वाय वन म्हणजे आपल्याला काय येतं सांगा फाय, सॉरी माझं हे चुकलंय 11,1 पाहिजे ना, चुकलंय माझं, इथे 11,1 पाहिजे, एक्स चे कोऑर्डिनेट पहिल्यांदा आणि नंतर वाय कोऑर्डिनेट, इथे काय होणार समजा फाय मायनस वन आणि हा पण 11 येणार, आपण काय येणार समजा 11 येणार,
इलेवन माइनस इलेवन एक्चुअली आंसर काय आहे ना, फोर अपॉन झिरो. आणि सो फोर अपॉन झिरो आपण इन्फिनाइट म्हणतो किंवा आपण काढू शकतो. त्यामुळे जेव्हा एखादी लाईन काय असते समजा वाय एक्सिसला पॅरलर असते, तेव्हा आपण काय करू शकणार नाही, त्याचा स्लोप काढू शकत नाही, डिटरमाइन करू शकत नाही. ओके, एक्स एक्सिसला पॅरलर असतो तेव्हा त्याचा स्लोप लो झिरो असतो, आणि वाय एक्सिसला पॅरलर असते तेव्हा आपण त्याचा स्लोप काय करू शकत नाही, काढू शकत नाही. नंतर दुसरी गोष्ट आपण इथे जर बघितली, याच्यामध्येच मी हे करतो बघा, तर जनरली नेक्स्ट मध्ये बघूया आपण. इथे समजा मी काय करली, समजा एक्स एक्सिस झाला, वाय एक्सिस झाला, आपला वाय एक्सिस, वाय एक्स एक्सिस, आणि समजा आपली लाईन आहे. ओके, तर जनरली समजा मी त्याच्यावर दोन पॉईंट घेतले, हा एक पॉईंट घेतला ए आणि हा बी घेतला. तर जनरली आपण याचा समजा कोऑर्डिनेट एक्स वन वाय वन धरला आणि याचा एक्स टू वाय टू धरला. ओके, नंतर या पॉईंटवरनं मी एक परपेंडिक्युलर लाईन धरतो, लंब टाकतो, आणि याच्यावरनं इथे या पॉईंटवरनं याला लंब टाकतो, आणि हा पॉईंट आपला सी झाला. तर सीचे कोऑर्डिनेट दाखवताना आपण काय करणार, तर एक्स एक्स कोऑर्डिनेट याचा सेम असणार, एचा जेवढा आहे तेवढाच असणार आहे एक्स टू, आणि याचा आपण वाय वन धरला तो याचा वाय वन. म्हणजे आपण काय करू शकतो, समजा एसी अपॉन बीसी आपण बघितलं, एसी एसी म्हणजे काय माहिती आपल्याला, डिस्टन्स कसं काढायचं ते आपण बघितलेलं बघा. एक्स कॉर्डिनेट सेम आहे त्यामुळे आपल्याला काय मिळणार, सांगा वाय टू मायनस वाय वन. आणि बीसी म्हणजे आपल्याला काय मिळतं, सांगा वाय एक्स टू, वाय कॉर्डिनेट त्याचा सेम असणार त्यामुळे काय मिळणार, एक्स टू मायनस एक्स वन. आणि आपल्याला माहित आहे की वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे स्लोप असतो. पण इथे जर बघितलं तर हा काय, सांगा नाईन्टी डिग्री आहे, म्हणजे हा आपला काय होतो, सांगा राईट अँगल ट्रँगल होतो. आणि आपल्याला माहिती आहे की हा जर समजा आपण टीटा कन्सिडर केला तर टेन टीटा म्हणजे काय असतं, सांगा एसी अपॉन बीसी असतो. आणि आपण इथे काय बघितलं, स्लोप म्हणजे सुद्धा वाय टू मायनस वाय वन एक्स टू मायनस एक्स वन म्हणजेच ऍक्च्युली काय झालं, सांगा एसी अपॉन बीसी झालं. त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो, तर आपण असं पण लिहू शकतो टेन टीटा जेव्हा आपण काढतो तेव्हा आपल्याला त्या लाईनचा काय मिळतो, सांगा स्लोप मिळतो. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की समजा मी काय केले, याला जर पॅरलल लाईन काढली तर दोघांचे स्लोप काय असणार, सेम असणार. आणि इथे जो अँगल होणार, टीटा अँगल होणार, तो काय असणार, दोघांचा सेम होणार. इथे जो अँगल होतो तोच काय होणार, इथे अँगल असणार. टेन टीटा काढलं तर आपल्याला सेम आहे. म्हणजे ह्याच्यावरनं काय समजायचं की जेव्हा दोन लाईन पॅरलर असतात तेव्हा त्यांचे स्लोप सेम असतात. आणि जेव्हा म्हणजे टीटा म्हणजे आपलं टेन टीटा म्हणजे काय असतं, समजा स्लोप असतो. ओके, तर याच्याशी रिलेटेड आपण काय करणार आहोत, काही उदाहरणं सोडवणार आहोत. म्हणजे पॅरलल लाईन असेल तर झिरो सेम असतो स्लोप वगैरे, याच्याशी रिलेटेड आपण उदाहरणं काही सोडवूया. ओके, तर इथे बघा आपल्याला काय दिले, सांगा तुमच्या पुस्तकातलीच आहे, एक्स अक्षराच्या धरा म्हणजे आपला जो मी काय करलो, समजा हे आपला वाय एक्सिस झाला, हे एक्स एक्सिस झाला, आणि आपल्याला काय दिले, एक लाईन दिलेली आहे. तो काय करतो, समजा ही लाईन काय करते, तर 45 डिग्रीचा अँगल करते, तर त्याचा स्लोप कसा काढणार आहे, तर आपण काय करणार आहे, डायरेक्टली 10 45 करणार. 10 45 लक्षात आहे का किती येतं आन्सर, हॅलो 10 45 म्हणजे किती, हा वन येतो, म्हणजे त्याचा स्लोप काय येणार आहे, वन येणार, बरोबर आहे. 10 60 10 60 काय येतं आन्सर, मी तुम्हाला दोन लक्षात ठेवा म्हणून सांगितलेलं बघा, रूट थ्री आणि 10 90 पण झिरो येतो, किंवा त्याला आपण कॅनॉट डिटरमाइन म्हणतो, आपण कॅनॉट बी डिटरमाइन, कारण इन्फिनाइट येतो. इन्फिनाइट म्हणजे काय होणार, आपण डिटरमाइन करू शकत नाही. हे बघा दोन ट्रँगल लक्षात ठेवा म्हणून सांगितलेलं, एक 45 अँगलचा आणि 160 लक्षात, एकदम लक्षात ठेवायला पण सिम्पल आहे. बघा जेव्हा हा वन असतो हा वन असतो 45 मध्ये आणि हा रूट टू असतो. जेव्हा हा अँगल 30 असतो तर त्याच्या इथे समजा हा टू असेल तर वन असतो, हा रूट थ्री. ओके, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तुमचं इझिली तुम्ही काय करू शकता, काढू शकता. म्हणजे हा अँगल 60 झाला, 10 60 म्हणजे रूट थ्री अपॉन वन येणार. ओके, नंतर हे बघा एकदम एकदम सिम्पल आहे. बघा
फाइंड द स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट. आपल्याला काय करायचे, दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या रेषाचे चढ काढावं सांगितलं. हा आपण वाय टू कन्सिडर करणार, एक्स टू, एक्स वन आणि एक्स वाय वाय वन. आपण काय करायचं, वाय टू मायनस वाय वन डिवायडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन. वाय टू मायनस वाय वन म्हणजे काय आलं, सेवन मायनस थ्री डिवायडेड बाय फोर मायनस टू. फोर अपॉन टू म्हणजे काय तर सांगा, टू येत. ओके, असे तुम्ही काढा बघा. मी सगळे काढत नाही, मी एखादा लास्टचा घेतो थ्री. आपल्याला काय इथे वाय टू म्हणजे काय माहिती सांगा, फोर मायनस मायनस हे लक्षात ठेवा का, इथे आपलं मायनस आहे आणि ब्रॅकेट मध्ये घाला म्हणजे कन्फ्युज होणार. डिवायडेड बाय झिरो मायनस झिरो म्हणजे काय आलं सांगा, सेवन अपॉन झिरो झाला. म्हणजे काय आलं, सेवन अपॉन झिरो म्हणजे काय आलं, स्लोप कॅनॉट बी डिटरमाइन. इन्फिनाइट येतं ना, तेव्हा आपण काय म्हणतो, कॅनॉट बी डिटरमाइन, म्हणजे आपण तो काढू शकत. हे बाकीचे काढा बघा, दोन तीन चार पाच काढा. एकदम सिंपल आहे बघा, वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. नंतर नेक्स्ट बघा, खालील बिंदू एकरेषीय आहे की नाही ते ठरवा. मी तुम्हाला पहिल्यांदा ह्याच्यामध्ये सांगितले बघा, जेव्हा एखादी लाईन असते ना, त्याचे जर स्लोप काय असेल समजा इक्वल असेल, तू कुठलेही दोन पॉईंट घेतले आणि स्लोप जर इक्वल असेल तर डेफिनेटली ते काय असणार समजा एका रेषेवर असणार किंवा कोलिनियर असणार असं आपण म्हणू शकतो. आपण पहिल्यांदा काय करणार तर ए आणि बीचा हे काढा, बी आणि सीचा काढा आणि ए आणि सीचा काढा. एक मी सोडवतो बघा, पहिल्यांदा आपण ए आणि बीचा काढूया. ए आणि बीचा काढला तर आपला वाय टू मायनस वाय वन मायनस मायनस वन डिवायडेड बाय झिरो मायनस मायनस वन, याचा आन्सर येतो टू अपॉन वन. हे आपण काढलं तर ए बीचा स्लोप काढ. ओके, नंतर मी बी सीचा काढतो. बी सीचा काय म्हणतो सांगा, थ्री मायनस वन अपॉन वन मायनस झिरो, याचा आपण काय येतो सांगा, टू अपॉन वन. नंतर मी ए सीचा काढतो, काय ना, थ्री मायनस मायनस वन डिवायडेड बाय वन मायनस मायनस वन, त्याचा आन्सर येतो फोर येतं डिवायडेड बाय टू, म्हणजे परत आपला आन्सर येतो टू. इथे जर बघितलं तर तिन्हींचे स्लोप काय समजा सेम आहे. मागे आपण काय बघितलेलं, दोन दिवसापूर्वी काय बघितलंय, आपण काय करायचो समजा ही आपली एबीसी तीन पॉइंट आहे एबीसी, तर कोलिनियर साठी आपण ही कंडिशन बघायचो, ए बी प्लस बी सी इक्वल टू ए सी येत असेल तर ते काय असतं सांगा, कोलिनियर असतं हे बघितलेलं. पण त्याच्यापेक्षा मला वाटतं स्लोप जर सेम असेल तर सुद्धा आपण ते कोलिनियर आहे म्हणजे एकरेषीय आहे सांगू शकतो. तशा प्रकारे हे पण तुम्ही काढा बघा. मी काय करायचे, तिन्ही स्लोप काढायचे एक दोन तीन आणि ते इक्वल आहेत का बघायचे, इक्वल असेल तर काय असणार आहेत ते कोलिनियर असणार. एकदम सिम्पल आहे त्यामुळे मी घेत नाही बघा, फक्त व्हॅल्यू घाला आणि त्याचा आन्सर काढा. ओके, नंतर नेक्स्ट, त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू दिलेले आहेत तर प्रत्येक बाजूचा चढ काढा. हे सुद्धा सिम्पल आहे, काय करायचं ह्याचा चढ काढायचा म्हणजे स्लोप काढायचा. तुम्ही काय करणार, फो मायनस मायनस वन डिवायडेड बाय झिरो मायनस वन, त्याचा काय होणार सांगा, फो प्लस वन होणार म्हणजे फाय होणार आहे आणि मायनस वन म्हणजे काय असणार, मायनस फाय, त्याचा काय असणार आहे आन्सर असणार. क्लिअर. दुसऱ्याचं जर आपण बघितलं तर बी आणि सी घ्या, तर थ्री मायनस फोर अपॉन मायनस फाय मायनस झिरो म्हणजे काय होते सांगा, मायनस वन अपॉन मायनस फाय म्हणजे काय होते सांगा, फाय. ओके, आणि तिसरा काढा ए आणि सी घ्या, थ्री मायनस मायनस वन अपॉन मायनस फाय मायनस वन. ओके, म्हणजे काय झालं समजा फोर झालं आणि मायनस सिक्स झालं म्हणजे टू अपॉन थ्री म्हणजे मायनस टू अपॉन थ्री. ओके, बरोबर आहे, समजलं ना एवढा. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, याच्यामध्ये आपल्याला काय काढायला सांगितलंय तर समांतर भुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा म्हणून दाखवायला सांगितलं, म्हणजे पॅरोग्राफ आहे म्हणून सांगायचं. तर त्याच्यासाठी काय करायचं, याचं एक काढा याचं एक काढा. म्हणजे आपला समजा आपण असं कन्सिडर केलं ए बी सी डी, तर पहिल्यांदा आपण ए बी चा स्लोप काढणार, डी सी चा स्लोप काढणार, बी सी चा स्लोप काढणार आणि ए डी चा स्लोप काढणार. जर ए बी चा स्लोप आणि डी सी चा स्लोप इक्वल असेल तर त्या दोन पॅरलल लाईन असणार आहे, आणि बी सी आणि ए डी चा स्लोप जर इक्वल असेल तर त्या पण दोन काय असणार आहे, पॅरलल लाईन असणार. आपण पहिल्यांदा ए बी चा करूया,
एबी मध्ये आपल्याला काय मिळतं बघा, टू मायनस मायनस सेवन डिवाइडेड बाय मायनस वन मायनस मायनस, हे आपल्याला नाईन होत आहे, हे प्लस फोर होणार आहे, मायनस वन म्हणजे काय होणार, थ्री होणार आहे, म्हणजे थ्री मिळाला. हे आपल्याला एबीचा मिळाला. आपण आता काय काढूया, डीसीचा काढूया. हे एबीचा झाला आणि डीसीचा काढ. डीसी साठी आपल्याला काय मिळणार सांगा, मायनस फोर मायनस फाय आणि फाय मायनस, इथे आपल्याला नाईन मायनस नाईन मिळतं, मायनस थ्री मिळतं, आणि मायनस नाईन अपॉन नाईन मायनस थ्री म्हणजे काय होणार आहे, थ्री होणार आहे. म्हणजे एक तर झालं ए बी पॅरलल टू काय समजा डी सी आहे. आता आपण दुसरं बघूया. आपण काय बघायचं, ए डी बघूया. ए डी जर आपण बघितलं तर मायनस फोर मायनस मायनस सेवन डिवाइडेड बाय फाय मायनस मायनस फोर, हे आपल्याला सात प्लस होता म्हणजे थ्री मिनिट येते, आणि मायनस 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 फोर मायनस प्लस म्हणजे सेवन होता, तिथे थ्री मिळतात, आणि फाय मायनस म्हणजे नाईन मिळतात, तिथे आपल्याला काय मिळतं सांगा, वन अपॉन थ्री मिळत. ओके, ए डीचं. तसंच आपल्याला बी सी काढावं लागेल. बी सीचं जर आपण बघितलं तर फाय मायनस टू अपॉन एट मायनस मायनस फोर, इथे पण आपल्याला बहुतेक थ्री अपॉन नाईन म्हणजे वन अपॉन थ्री मिळेल. ह्याच्यावरनं काय आलं सांगा, समोरच्या समोरच्या बाजू काय, समोरासमोरील बाजू काय सांगा, पॅरलर आहे, त्यामुळे डेफिनेटली तो काय असणार सांगा, पॅरलोग्राफ असणार. आणि स्लोप जेव्हा सेम असतो तेव्हा डेफिनेटली त्या दोन लाईन काय असतात, पॅरलर असतात. त्यामुळे हे तुम्ही इझिली काय करू शकता, दाखवू शकता. नंतर नेक्स्ट बघा, इथे काय सांगितलं, आपल्याला स्लोप दिलेला आहे. स्लोप म्हणजे आपण परत एकदा मी लिहितो इथे, स्लोप इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन अपॉन एच टू मायनस एच टू. आता इथे आपल्याला स्लोप दिलेला आहे मायनस टू. ओके, आता हा आपला वाय टू झाला, एच टू झाला, एक्स वन झाला, वाय वन झाला. फक्त व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट करतो बघा, वाय टू मला माहित नाही आहे, वाय वन मी घालतो मायनस वन, एक्स टू आपला येतो मायनस टू आहे, आणि मायनस वन म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा, के प्लस वन अपॉन मायनस थ्री. हे जर आपण सॉल्व्ह केलं, मायनस थ्री आणि मायनस टू म्हणजे काय आलं सांगा, सिक्स इज इक्वल टू के प्लस वन, देयरफॉर के इज इक्वल टू काय होणार, हे वन या बाजूला गेलं, आपलं काय झालं सांगा, आपल्याला पाच आन्सर मिळालं. ओके, के इज इक्वल टू काय झालं सांगा, पाच आपल्याला आन्सर मिळालं. बरोबर आहे का, चुकलंय माझं, मायनस मायनस प्लस मायनस मायनस टू मायनस टू, बरोबर आहे ना. हॅलो, के इज इक्वल टू फाय. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट इथे बघा, के सेम आपल्याला दिलं, इथे आन्सर काय दिलं समजा, सेवन दिलेलं आहे. मी डायरेक्टली घालतो का, टू मायनस मायनस फाय अपॉन वन मायनस के, त्याचा आन्सर आपल्याला सेवन मिळतो वर, आणि वन मायनस के. ओके, तर आपण इथे मल्टिप्लिकेशन केलं सेवनला, आपल्याला काय मिळालं सांगा, सेवन इंटू वन सेवन झाला, आणि सेवन इंटू मायनस के म्हणजे मायनस सेवन के झाला, इज इक्वल टू सेवन. हे सेवन आपण त्या बाजूला किंवा के त्या बाजूला घेऊन जातो, मी सेवन या बाजूला आणतो, म्हणजे झिरो इज इक्वल टू सेवन के झालंय, के इज इक्वल टू झिरो. ही आपली काय आली, केची व्हॅल्यू. इथे आपल्याला काय दिलं समजा, स्लोप दिलेला आहे, फक्त इक्वेशन मध्ये त्या व्हॅल्यू घाला, तुम्हाला केची व्हॅल्यू काय करता येईल, आठ. ओके, नंतर नेक्स्ट, इथे आपल्याला काय सांगितलं, पी क्यू आणि आर एस समांतर आहे, म्हणजे पॅरलर आहे, तर के ची व्हॅल्यू काढा म्हणून सांगितलं. पहिल्यांदा आपण काय करूया, पी क्यू चा स्लोप काढूया. स्लोप, ओके, तुम्ही काय करणार सांगा, वाय टू मायनस वाय वन अपॉन थ्री मायनस टू इज इक्वल टू आपल्याला टू अपॉन वन. नंतर आपल्याला काढायचा आहे तो आर एस, आर एस ला स्लोप काढायचा आहे. आर एस चा स्लोप काढताना आपल्याला के ची व्हॅल्यू माहित नाही आहे, के मायनस वन आणि फाय मायनस के होणार.
म्हणजे ए मायनस वन अपॉन टू. पण आपल्याला माहिती आहे जेव्हा दोन लाईन समांतर असतात तेव्हा त्यांचे स्लोप काय असतात, इक्वल असतात. म्हणजे पी क्यू चा स्लोप इक्वल टू आर एस चा स्लोप असतो. ओके, मग मी काय करतो सांगा, टू इज इक्वल टू के मायनस वन अपॉन टू. टू टू जा फोर झालं, इक्वल टू के मायनस वन. हे आजूला घेऊन गेलो तर के ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार सांगा, फाय मिळणार. ओके, तर हे आपलं कुठलं झालं सांगा, 5.3 मधलं झालं. 5.3 मधले मी सगळे क्वेश्चन तुम्हाला जवळजवळ सोडवले, पुढे तुमच्यासाठी ठेवले. ओके, तर आता आपलं फक्त काय राहिला, प्रॉब्लेम स्टेट मधला राहिला. तर जनरली काल पण मी तुम्हाला होमवर्क दिलेला, किती जणांनी सोडवला माहित नाहीये. तर आपण उद्या काय करतोय, तर प्रॉब्लेम सेट मध्ये जे तुम्हाला जमत नाही ते आपण काय करणार, उद्या सोडवणार. त्यामुळे उद्या आपला चॅप्टर हा काय होईल संपेल. ओके, तुम्ही ट्राय करा बघा, प्रॉब्लेम सेट मधले कुठले येत नाहीत ते, जे येत नाही ते उद्या मी अर्धा पाऊंड पाऊंड तासामध्ये घेणार आहे, तो चॅप्टर आपला संपेल. ओके, एकदम स्लोप बघा सिम्पल आहे, एवढं मी पुरं करतोय. कालच्यातले कोणाला काय विचारायचं विचारा बघा, जो होमवर्क दिलेला मी त्याच्यातले कुठले येत नाहीत ते विचारा, ते आपण काय करूया सोडूया. पाहिजे कुठले येत नाही तसे आहेत. हॅलो, कुठले येत नाही तसे आहेत का? ओके, सगळे जर येत असतील तर आपण इथे थांबूया. उद्या आपला लास्ट लेक्चर याच्यावर असेल कोऑर्डिनेट. ओके, चला मग थांबूया.